हा प्रश्न येणार की FIR कोणत्या आधारावर वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून रात्री FIR लिहायची, अजून तर सुरुवात आहे, न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे। मी एक गोष्ट स्पष्ट करतो, दोन दिवसांनी अनिल परबचा केस दापोली कोर्टात येत आहे। हसन मुश्रीफचा केसवर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कॉग्निझन घेण्यात आलं आहे, आणि त्याचबरोबर यशवंत जाधव, आता या तिघांचा केसला गती मिळेल। मी हे होमवर्क केलेलं आहे, हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव, आणि त्याचबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या किती कंपन्यातून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे किती मनी लॉन्ड्रिंग केलं आहे। उद्धव ठाकरे हिशोब देणार नसेल तर किरीट तुम्हाला देणार। मैं स्पष्ट करना चाहता हूँ कि इस प्रकार के उद्धव ठाकरे, उनकी उद्धट सरकार किरीट तुम्हाला का मुंह बंद नहीं कर सकती। हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव के खिलाफ अभी कोर्ट ने कॉग्निजन किया है, आने वाले 10-15 दिनों में इनकी जांच को गति मिलेगी, कार्रवाई होगी, ऐसा मुझे विश्वास है। और दूसरी बात, ठाकरे परिवार ने, उद्धव ठाकरे जी, उनकी पत्नी रश्मि ठाकरे, उनके बेटे आदित्य ठाकरे, उनके सुपुत्र तेजस ठाकरे, उनके साले साहब श्रीधर पाटणकर ने नंदकिशोर चतुर्वेदी जो हवाला एंट्री ऑपरेटर है, उनकी कितनी कंपनी में से कितना मनी लॉन्ड्रिंग किया, उसका हिसाब ठाकरे साहब आप देंगे, नहीं तो किरीट तो मुया दे। या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीला गेलेले होते आपण, या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण दिल्लीला गेलेला होता का? मी कुठे गेलो होतो हेच आपल्याला माहित नसल्यामुळे आपला प्रश्न योग्य नाही आहे। सर 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 काल 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 सर काय काय का सर 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 काल मंच अध्यक्ष यांनी 3 तारखेचं अल्टिमेटम दिलं, 3 तारखेचा भोंग्याचा आहे, भोंगे नाही काढले तर मंच आक्रमक होणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आता ह्याचा उत्तर तर हिंदू हृदय सम्राट माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रीने द्यायचे आहेत। पाहूया त्या हसन मुश्रीफ तर किती प्रभावात आहेत आणि नवाब मलिक तर किती ऐकत आहेत। आज मुख्यमंत्री 2 वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले आहेत कामकाजासाठी, तुमचं काय म्हणणं आहे? कदाचित ते हिशोब नंदकिशोर